जो बदल केला होता हर्षलला यावेळेला ओपनिंगला आणलं गेलं नाही। सलामीवीराच्या गोलंदाजीची भूमिका हर्षलच्या हाती दिली गेली नाही, सुरेशला आणलं आणि सुरेश मात्र समोर मुस्तफा आहे, मुसा आहे आणि या नावाचं दडपण अनेक गोलंदाज घेतात, मात्र त्या प्रकारचा कोणताही लवलेश सुरेशच्या मनावर नाही। तिसरा चेंडू यावेळेला डावेस्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पंचांचा येईल वाईटचा इशारा, कुठेतरी बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातोय। वारंवार मुस्तफाच्या माध्यमातून आपल्याला फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय। कडेकडे बेगहिट मारण्यामध्ये जरी माहिर असला तरी यावेळेला मात्र रणनीतीमध्ये बदल आणावा लागणार आहे, की जसं काही सुरेशची गोलंदाजी पाहिल्यानंतर ती परिपक्वता वाटते समोरच्या फलंदाजाला झुंजवण्याची, समोरच्या फलंदाजाला संघर्ष करायला लावण्याची आणि ती परिपक्वता या पुढच्या चेंडूवर पाहूया। यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, लाजवाब अप्रतिम सुरेख अवर्णनीय बॉलिंग, तीन चेंडू डॉट काढले ते देखील मुसाला, आणि यावेळेला मुसा सारख्या फलंदाजाला निर्धाव चेंडू काढल्यानंतर निश्चितपणे आत्मविश्वास वाढलेला असेल गोलंदाज सुरेश याचा, आणि या तीन डॉट चेंडूंमुळे एक वेगळं चैतन्य पाहायला मिळतंय मनुस्पोर्ट्स आदिवली संघामध्ये। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुरेश सामना करेल, मुस्तफा ट्रॅकर बॉल मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मोठा मासा गळाला लागतोय, काय लाजवाब बॉलिंग आहे या पोराची, वार वाह पठ्या, हे स्वतः मात्र या क्षणाला मुसा म्हटला असेल। या चेंडूवर गडी होईल बाद, बसेल पहिला झटका। पप्पू इलेवन दसई संघाच्या कोणत्याही फलंदाजानं लगातार तीन षटकार मारलेस, लगातार तीन षटकार मारले तर मुकुंजी बांगर यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राईज इथे जाहीर झालंय। थँक्यू सो मच। काय कमालीची गोलंदाजी आहे, कर्णधारानं का आपल्या क्रमवारीमध्ये आपल्या सिक्वेन्समध्ये बदल केला, हर्षलच्या ऐवजी का माझ्या हाती चेंडू सोपवला याचं उत्तर सुरेशच्या माध्यमातनं पाहायला मिळालं, आणि मुसा सारखा एक मोठा मासा या वेळेला गळाला लावला गेलाय, आणि काही काहीही न करता शून्य या धावसंख्येवर, हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं। जर मुस्तफा शून्यवर बाद व्हायचा असेल मुसा तर पहिल्याच चेंडूवर एकतर आउट होतो हे चित्र आपण पाहतो, परंतु तीन चार चेंडू खेळल्यानंतर शून्य या धावसंख्येवर मुसा बाद होणं हे खूप रेअरली पाहायला मिळतं, ती कमाल करून दाखवली सुरेश यानं। आणि आता असेल स्ट्राईकला या स्पर्धेतलं पहिलं वहिलं अर्धशतक झळकावणारा पप्पू इलेवन दसई संघाचा धडाकेबाज फलंदाज सूरज विशे, या वेळेला लाजवाब बॉलिंग, प्रत्येकाच्या मुखामधून खऱ्या अर्थानं कौतुक निघत असेल ते सुरेशसाठी। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, लो बाउन्स पाहायला मिळाला आणि कुठेतरी कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट्समनच्या रडारपासून चेंडू राहिला, सूरजला देखील झुंजवलं गेलंय, संघर्ष करायला भाग पाडेल कारण की या षटकातले चेंडू झालेत आतापर्यंत पाच, धावा दिल्यात केवळ एक आणि गडीबाद झालाय एक तो देखील मुसा। यावेळेला स्लोवन चेंडू, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू, त्याला सरळ बॅटनं लोफ्ट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण मिळतील या दोन धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पप्पू इलेवन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर एक बाद तीन धावा आणि तो एक बाद झालाय। टेनिस क्रिकेट विश्वातील गोलंदाजांचा कर्दन काळ मानला जाणारा मुसा यावेळेला तंबूमध्ये शून्य या धावसंख्येवर जाऊन विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। लाजवाब बॉलिंग, स्वतः सूरज विषय यावेळेला कौतुक करतायत गोलंदाज सुरेश याचं, कारण समोर इतका बलाढ्य खेळाडू समोर उभा असताना, दिग्गज खेळाडू उभा असताना देखील सहाच्या सहा चेंडू परफेक्ट टप्प्यावर, अचूक टप्प्यावर, लाईन लेंथ कोणत्याही प्रकारचं डायव्हर्शन होऊन दिलं नाहीये, कोणत्याही प्रकारचं आपलं कॉन्सन्ट्रेशन हलू दिलं नाहीये, ध्येय हललेलं नाहीये, लक्ष विचलित होऊ दिलेलं नाहीये आणि त्याचा परिपाक सटीक बॉलिंग, अतिशय सुरेख तिकट भेदक अचूक टप्पा या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोला हर्षल, स्ट्राईकला असेल बॅट्समन इम्रान, नॉन स्ट्राईकला असेल सूरज। पहिल्या मॅचमध्ये इम्रान अपयशी ठरला होता परंतु मुसाच्या जाण्यानंतर यावेळेला इम्रानकडनं काय पाहायला मिळतंय, गलीच्या गॅपमध्ये चेंडू निघून चालला तर मॅन रिजनमध्ये चेंडू जाईल, व्यासपीठाला सलामी देईल, हा आहे इम्रानच्या बॅटमधला पहिला चौकार। पाहायला मिळेल सात धाबा
आणि कुठेतरी ते समीकरण बदललं जाईल का, एकाने थांबलं एकाने धावायचं, यावेळेला मुसा अपयशी झाला, इम्रानची बॅट तळपताना पाहायला मिळेल का। दुसरा चेंडू पुन्हा ट्रॅकर बॉल, ट्रेडमार्क शॉट आहे हा इम्रानचा, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय सीमा पार, बॅक टू बॅक सेकंड फोर चौकार। सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन, मी म्हटलं होतं की इम्रान या खेळाडूकडे ती क्षमता आहे, विपरीत परिस्थितीमध्ये संघासाठी गेम चेंजर होऊन संघाचा तारणहर्ता बनून संघाला भक्कम सुस्थितीत उभं करण्याची जबाबदारी अशी अनेक वेळा इम्राननं अगदी लिलया पार पाडलेली आहे, आणि त्याचीच पुनरावृत्ती या मॅचमध्ये होईल का, कारण मुसा स्वस्तात बाद झालाय, काहीसं दडपण आलेलं आहे, पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, अशा वेळेला बहारदार खेळ होईल का। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा लो बाउन, चेंडू राहिलाय खाली, बॅट्समनच्या रडार मध्ये नाही आहे, हर्षलच्या माध्यमातून यावेळेला सुंदर पुनरागमन आपल्याला पाहायला मिळत आहे, धावसंख्या स्थिरावली गेली आहे, संघाची धावसंख्या यावेळेला धाव फलकावर 1-1-11 एकावर 1-11 धावा, लाजवाब गोलिंग। मी म्हटलं होतं की पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाकडनं त्या चुका टाळाव्या लागतील, आणि त्याचा परिपाक पाहायला मिळतो यावेळेला गॅप मध्ये खेळलेला हा फटका, लॉंग ऑफ रिजन, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू करेल ट्रॅव्हल, चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार। पिरन दसई या संघाची धावसंख्या धाव पलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1515 एकावर 5-15 धावा, आणि सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन इम्रानच्या बॅटमध्ये, यावेळेला ट्रॅकर बॉल, अप्रतिम फटका, चेंडू निघून गेला लॉंग लेग रिजन मध्ये, इम्रान स्टाईल षटकार। पप्पू इलन दसई या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 2-1-21 2-1-21 धावा। अजूनही या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू शिल्लक, सुंदर फलंदाजी, दोन चौकार, माफ करा 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत इम्रानच्या बॅटमधनं। यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली गेली आहे, क्षेत्ररक्षकाकडे होते चुकी, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून चालाय सीमा रेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, स्वतः सुरेश चेंडूच्या मागे, आणि मिळतील या 3 धावा। दोन षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-4-24 2-4-24। पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या 24, पहिला षटक सुरेशनं हाताळलं होतं, खर्च केला गेला होता केवळ 3 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरेशच्या मेहनतीला अक्षरशः झोपवून टाकलं आहे, अक्षरशः पाणी फिरलं त्याच्या मेहनतीवर गोलंदाज हर्षल यानं, आणि हर्षलनं खर्च केल्यात 21 धावा। दुसऱ्या षटकात हर्षलला तब्बल 21 धावा जोडपून काढल्या गेल्या, आणि त्याचा परिपाक 24 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली। मी म्हटलं होतं मगाशी की मुसा परतल्यानंतर इम्रानची बॅट आपल्याला तळपताना पाहायला मिळेल का, की जेणेकरून जी मुसाची कमतरता या खेळपट्टीवर जाणवणार नाही, कारण की अजूनही सूरज देखील यावेळेला या भागीदारीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, क्रीजवर तो उपस्थित आहे, आज ऐन फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आपल्याला सूरज, पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आपण झळकलेलं पाहिलं, आणि त्यामुळे त्याला साथ देण्यासाठी एक भरोशाचा फलंदाज, ती भूमिका कोण पार पाडेल, आणि ती भूमिका अतिशय योग्यरीत्याला आत्तापर्यंत इम्रान यानं पार पाडलेली आहे, वैयक्तिक 17 या धावसंख्येवर, माफ करा 21 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः इम्रान। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सुभाषच्या माध्यमातून, पहिल्याच निर्धाव चेंडूनं केली गेली सुरुवात। यावेळेला इम्रानला डोकं शांत ठेवावं लागेल, त्याला म्हणतात ना आक्रमकता आणि संयमता यांचं मिश्रण साधावं लागणार आहे, आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पप्पू इलेव्हन दसई संघाला डोकं वर काढायचं असेल तर दुसऱ्या षटकात जी कमालीची बॅटिंग झाली ती मात्र पुनरावृत्ती करेल का। फुल टॉस बॉल, यावेळेला फुल टॉस बॉल मिस झालं, बीट झालेत आणि चेंडून घेतलंय त्रिफळा, चित चुंबन, यश त्यांचं, इम्रान परतेल माघारी।
वैयक्तिक एकवीसव्या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इम्रान चांगली सुरुवात झाली होती इम्रानच्या माध्यमातून, धावसंख्येला आकार दिला गेला होता. 21 धावांची आक्रमक वादळी खेळी पाहायला मिळाली, 3 चौकार 1 षटकार त्या बॅटमधनं इम्रानच्या पाहायला मिळाले. परंतु हे सगळं चालत असताना एका चांगल्या चेंडूवर बाद होणं खरंच मनाला लागण्यासारखं आहे. फुलटॉस बॉल होता, त्याचा समाचार घेण्यासारखा तो चेंडू होता, परंतु बीट झाले, चेंडू जाऊन थेट यष्टांवर आदळला आणि गडीबाद झाला. यावेळेला पुन्हा सर्व बॅटनं खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षकांची होती गलती आणि इथे मात्र 2 धावा धावून काढण्यात यशस्वी. सूरजला धावफलक हलता ठेवावा लागणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला देखील तो एक सुंदर भूमिका बजावताना पाहायला मिळतो. अनुभव आहे त्या खेळाडूकडे विपरीत परिस्थितीमध्ये डावाला आकार देण्यासाठी, गिअर बदलण्यासाठी, मोड चेंज करत ॲक्सिलेटरवर पाय देत आपल्या संघाला वेगवान वाटचाल करण्यासाठी माहिर मानला जातो सूरज. यावेळेला स्ट्राईकला असेल अख्तर, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर सुभाष. या षटकातला असेल हा चौथा चेंडू. यावेळेला फुलटॉस बॉल अख्तरला, मात्र तुम्ही ही चुकी करू शकत नाही आहात. सरळ बॅटनं चेंडूला दाखवला आसमान, चेंडू निघून गेला आहे सीमा पार, षटकार. संघाची धावेल ते मात्र 3-2-32, 3/32 धावा. चेंडू अख्तरच्या बॅट मधन हाय बॅक टू बॅक सेकंड सिक्स श्रीमापार, षटकार. एक षटकार पाहायला मिळाला तर मुकुंजी बांगर यांच्याकडनं 501 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना लागू होईल. आणि यावेळेला या षटकाराने श्री पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-8-38, 3/8-38 धावा. आणि यावेळेला गिअर चेंज केलाय तो अख्तर शेख यानं. यावेळेला पुन्हा गेलाय प्रहार वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. 2 बॅक टू बॅक षटकारांनंतर ही जोखीम पत्करण्याची गरज होती का याचा विचार करावा लागणार आहे अख्तर याला. गडी होईल बाद, बसेल मोठा हादरा. याच्यासाठी या विकेट करता एच के विषय यांच्याकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे लागू झालेला आहे. दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या या षटकातल्या चेंडूवर मात्र अख्तरला बाद व्हावं लागलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. म्हणत होतो की जवळपास 13 सरासरी चालू होती, 2 षटकार आले होते, अख्तरला स्ट्राईक चेंज करायची होती अथवा सिंगल डबलनं काम करायचं होतं. एक अभेद्य भागीदारीची गरज आहे, परंतु तुर्तास तरी स्ट्राईकला आहे सूरज. आतापर्यंत 2 चेंडूंचा सूरजनं केलाय सामना, त्यामध्ये 2 दबा काढण्यात त्याला यश आलंय. कुठेतरी धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर सूरजला 7व्या षटकापर्यंत इथं थांबणं गरजेचं आहे, त्यामुळे संयम बाळगावा लागेल सूरज याला. यावेळेला एक सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरनं, चेंडू निघून जाईल सीमा पार, सूरज विशेष स्टाईल चौकार. यांनी अर्धशतक झळकावलं तर तुषार ठाकरे यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. आणि ललितनं जर सूरज विषय यांची विकेट काढली तर अनिकेत विषय यांच्याकडनं 5555 रुपये ललित यांना दिले जाणार आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हॉट अ लव्हली बॉल, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गिरीश याच्याकडनं पहिला सामना मला आठवतो या संघाचा, जो
आडगाव संघा विरुद्ध झाला होता त्यावेळी पहिल्या स्पेल मध्ये गोलंदाजी केली होती गिरीश यानं आणि कुठेतरी रोक लावण्यामध्ये त्याला यश आलं होतं. सुंदर गोलंदाजी करतो हा गिरीश. या वेळेला समोर आहे सूरज. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू आपल्याला ब्लॉक होलचा पाहायला मिळाला. याला वारंवार खोलवर टप्प्याच्या चेंडूवर स्वार होण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एक सुंदर आपल्याला अनड्राईव्ह पाहायला मिळाला, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 43 चारावर 3 43 धावा. कुठेतरी विचार केला असेल पहिल्यांदा बॅटिंग करताना की आपल्याला पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आलेली आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आणि बसेल आणखी एक झटका पप्पू इलेव्हन दसई संघाला. चेंडू गणिक विकेट गणिक दयनीय अवस्थेकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच पप्पू इलेव्हन दसईचा हा संघ. शून्य या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतो बाद होताना. पहिल्या सामन्यात देखील शहबाजच्या बॅटमधनं विशेष कमाल आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि याही वेळेला शहबाज शून्य या धावसंख्येवर माघारी परततो. विचार करावा लागणार आहे मुस्तफा याला. मुस्तफा शून्य या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर इम्रानच्या बॅटमधनं 21 धावांची आपण आक्रमक खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर अख्तरनं 14 धावांचं योगदान दिलं. तर सूरज वैयक्तिक या क्षणाला 7 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं की 7व्या षटकापर्यंत जर सूरज थांबला तर मग मात्र धावसंख्येला आकार मिळू शकतो. अप्रतिम बॉलिंग आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर चेंडू या वेळेला स्टॉप केला गेलाय. खूप टप्प्याचा चेंडू, माफ करा, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समोर विकास आहे, नौके फलंदाज आहेत, होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर खेळताना तुम्ही जर दडपण घेऊन खेळत असाल तर मग मात्र तुम्ही तुमच्या नॅचरल खेळाला इथे साकार करू शकत नाही. यात नैसर्गिक खेळाला तुम्ही तो उतरवू शकत नाहीत आणि जोपर्यंत माणूस स्वतःच्या नैसर्गिक खेळाला नैसर्गिक स्वभावाला बंदिस्त करून ठेवतो तोपर्यंत त्याला मनाजोक्त खेळता येत नाही, मनाजोक्त परिस्थिती निर्माण करता येत नाही. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र वारंवार बॉलरनं फॉलो केलाय बॅट्समनला आणि अक्षरशः शरणागती पत्करायला लावले गिरीश यानं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 43 धावा. मैदानात आहे ड्रिंक्स ब्रेक, तुर्तास ऐकूया सुमधुर संगीत.
यावेळेला बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाकडनं हर्षल, आणि हर्षलसाठी प्राईज आलंय. जर हर्षलनं सूरज विषय यांची विकेट घेतली तर एच के विषय यांच्याकडनं 201 रुपयांचं कॅश प्राईज प्राप्त होईल. यावेळेला हर्षलला पुन्हा का आणलं गेलंय हा विचार करावा लागेल, परंतु कर्णधारानं विश्वास ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या हर्षलनं, परंतु या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. स्ट्राईकला आहे सूरज, यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस झाली आहे. यावेळेला पंचांचा व्हाईटचा इशारा, कुठेतरी दडपण पाहायला मिळतंय हर्षलच्या मनावर, कारण सूरज विषयला बॉलिंग करायची आहे. यावेळेला हा एक असा स्टार खेळाडू आहे दसई संघाचा, शहापूरच्या अनेक नावाजलेल्या व्यावसायिक क्रिकेट संघातनं हा खेळ खेळत असतो. सिटी क्रिकेटला देखील अनेकदा यशाची गवसणी घातलेली, आणि यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सूरजला जात अडकवलं गेलंय, बॅटची कडा घेतली आहे, आणि यावेळेला हर्षलनं सूरजला धाडलंय माघारी. लागू होत आहेत एच के विषय यांच्याकडनं 201 रुपयांचं कॅश प्राइज. घरी परतल्यानंतर एक वेगळं आनंदाचं वातावरण आता पाहायला मिळतंय मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाकडनं. माहीत आहे भरोशाचे विस्फोटक फलंदाजी यावेळेला मैदानातून निरोप घेऊन तंबूमध्ये विसावा घेत आहेत, आणि आता बॅटिंग मार्कवर सज्ज होईल बॅट्समन साजिद. यावेळेला जोरदार प्रहार, लॉंग ऑफ रेझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. वाईडिश लॉंग ऑफमध्ये हा खेळलेला फटका साजिदच्या माध्यमातून एका धाबेवर मानावं लागेल समाधान. आणि एका धाबेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 4545 4/5 45 धावा. मित्रांनो म्हणतात ना, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यशाचा सुवर्णमध्ये साधता येतो. विकासच्या बॅटमधनं जोरदार प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमापार, षटकार. अर्धशतक देखील इथे साजरं होत आहे. संघाची धावसंख्या आता मात्र 5151 5/1 51 धाबा. मुस्तफा सारखा खेळाडू स्वस्तात बाद झाला, त्यानंतर अख्तर लवकर बाद झाला, सूरज सारखा धडाकेबाज फलंदाज केवळ आपल्याला 7 या धावसंख्येवर माघारी परतताना पाहायला मिळाला. सुमार दर्जाचं प्रदर्शन आतापर्यंत या भरोशाच्या फलंदाजाकडनं, पप्पू 11 दसई संघाच्या भरोशाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळालं, आणि त्याचा परिपाक कुठेतरी हा संघर्ष चालू आहे. शेवटच्या शेवटीपर्यंत हा संघर्ष येऊन पोहोचलाय. त्या काळातील फलंदाजांना आता मात्र बॅट अँड बॉलचा संघर्ष करावा लागणार आहे, कारण मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ पहिल्या पराभवानंतर खूप काही शिकल्यासारखं वाटते, परिपक्वता आल्यासारखी वाटते. कोणाला गोलंदाजी द्यायची, कुठे चेक करायचं, कुठे चेंज करायचं, या सगळ्या गोष्टी अगदी परिपक्वरित्या आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्स्टिकच्या बाहेरची लाईन होती मिस झाली आहे, आणि पंच निलेश महाजन यांचे हात मात्र हवेत स्थिरावताना ही मिळेल अतिरिक्त स्वरूपात एक धाव, आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 5252 5/2 52 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे. विकास प्रहार करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, आणि केवळ एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं पप्पू 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5353 5/3 53 धावा. या जोडीला शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे, कारण जोपर्यंत शेवटपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत धावसंख्येला आकार येणार नाही. एक जो फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग गेट लागली गेले, सुरेश आहे चेंडूच्या खाली, लाजवाब क्षेत्ररक्षण बसेन. आणखी एक झटका पप्पू 11 दसई संघाला.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्याच्या अगोदर गोलंदाजी केलेल्या सुरेशच्या गोलंदाजीच्या मेहनतीच्यावर अक्षरशः पाणी फिरलेलं होतं. परंतु तरी देखील कर्णधारानं सुरेशच्या हाती चेंडू सोपवण्याच्या अगोदर चेंडू सोपवला हर्षलच्या हाती आणि ते का याचं उदाहरण दिलं गेलंय. सूरज सारख्या खेळाडूला सूरज सारख्या दिग्गज फलंदाजाला त्यानं माघारी धाडलं आणि त्याचा परिपाक अजूनही दडपणाखाली खेळताना पाहायला मिळेल तो मात्र पप्पू इलेव्हन दसई संघ. या मेळतील दोन धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 55-55 पाचावर 5 55 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या डावातला असणार आहे शिल्लक. इथून खरं तर विचार करावा लागेल तो पप्पू इलेव्हन दसई संघाला एक भागीदारी महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडनं शॉर्ट सिलेक्शन होताना ज्या चुकीचे शॉर्ट सिलेक्ट केले गेले चुकीच्या फटक्यांची निवड केली गेली आणि चुकीच्या फटक्यांची निवड करत असताना समोरच्या गोलंदाजांना हवी होण्याचं आपल्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी ही देखील दस्तुरखुद्द आपण स्वतःहून त्यांना दिली. सूरज सेट होता त्यानं समोरच्या दोनही फलंदाजांना हार्ड हिटर तीनही बॅट्समनांना माघारी जाताना पाहिलं होतं. आणि मी मगापासून सांगत होतो की जर तुम्ही इथे खेळत असाल आणि समोर आपला संघ संपूर्णपणे पडझड होत असेल तर आपल्याला 7व्या षटकापर्यंत खेळायचं आहे. एक वेळेला आपल्या संपूर्ण ओव्हर डॉट गेली आपल्याकडनं 6 बॉल डॉट गेले तर चालतील, पण तुम्हाला शेवटपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला राहून येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला समजवायचं आहे. आणि ज्यावेळेला सूरज विषयला स्ट्राईक केली बॅकफूटला जाऊन तो कट करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर कटला, चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, अनपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावेळेला बॅटची कडा घेतली गेली. सूरजच्या जाण्यानंतर जे काही विकेटचं पतन होतं ते मात्र कुठे थांबलं नाही. यावेळेला जोरदार प्रहार केला गेला, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. मी मगासपासून वारंवार तीच गोष्ट सांगतोय, चुकीच्या फटक्यांची निवड यावेळेला कारणीभूत ठरतीये पप्पू इलेव्हन दसई संघाला खऱ्या अर्थानं बॅकफूटवर जाण्यासाठी. पहिला चेंडू सुरेश याचा, या षटकातला दुसरा चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या पोराकडून होत आहे. मात्र यावेळेला विकासची बॅट तळपताना पाहायला मिळते. चेंडूचा झाला लिंबू, चेंडूला दाखवला आसमान, चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटका. या षटकातला पुढचा चेंडू, सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन विकासच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला जातो, पिच बॉल चेंज ऑफ पेस केला गेला होता परंतु सुंदर मिडल ऑफ बॅट केला गेला. अप्रतिम फटके माझी विकास याची. पूर्वन दसई या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 6767 धावा. आणि आणखी एक षटकार जर विकासच्या बॅटमधनं आला तर मुकुंजी बांगर यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज इथे जाहीर होत आहे. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली गेली, एसटी रक्षक चेंडूच्या खाली, ललित कन्हा होते चुकी आणि जीवदान दिला गेला विकास सारख्या फॉर्मात असणाऱ्या आणि विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. या मिळतील दोन धावा, जवाब क्रिकेट आपल्याला या संपूर्ण आयपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल, धावसंख्या होईल 6969 6 वर 9 69 धावा. विकासला थांबवावं लागेल, शेवटच्या षटकापर्यंत थांबावं लागेल. एक वर्ल्ड फायटिंग टोटल आपल्याला जर करायची असेल तर विकासचं तिथं असणं गरजेचं आहे. परंतु सुरेशनं वेळेच हेरलंय, दोन षटकार आपल्या षटकामध्ये आले आहेत.
कुठेतरी जी कमतरता जाणवत होती गोलंदाजीमधली, यावेळेला कमबॅक केलं गेलं, पुनरागमन केलं गेलंय. दोन्ही चेंडू ऑफसाईडच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, पहिल्या चेंडूवर स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, लिडिंग एज लागली, गेली, जीवदान मिळालं. यावेळेला स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बाहेरच्या दिशेनं जाताना लो बाउन्स राहिला, खाली पाहायला मिळाला आणि परिणामस्वरूपे बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आहे परंतु लाईन मात्र मिस झाली आहे आणि परिणामस्वरूपी वाईड असा बॉल, अतिरिक्त स्वरूपात आणखी एका धावीची भर पडेल ती पप्पू इलेव्हन दसई या संघाच्या धावसंख्येमध्ये, आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 7-0, 77-0, 70 धावा. वेल फायटिंग टोटलच्या दिशेनं तर आगेकूच झालेला आहे संघ. अकूट टप्प्याचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, यावेळेला कवरच्या डोक्यावरून विकास राहील, सीमापार षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर पपैलन दसई या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7-6, 76, 7-6, 76 धावा. आणि यावेळेला या डावातलं असेल शेवटचं षटक, अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन विकासच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. तब्बल 4 षटकार आपल्या या इनिंगमध्ये विकासनं खेचून काढलेल्या आहेत आणि तब्बल 33 धावांची नाबाद, 33 धावांची आत्तापर्यंत खेळी. स्ट्राईकला असेल बॅट्समन मिर्झा, नॉन स्ट्राईकला असेल विकास, माफ करा कार्तिक. कार्तिकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु यावेळेला कार्तिकचा प्रयत्न असला पाहिजे. जर आपला बॉल कनेक्ट होत नसेल तर मग मात्र फॉर्मात असणाऱ्या विकासला स्ट्राईकवर आणणं काय वाईट असेल, कारण की या धावसंख्येला आकारच खऱ्या अर्थानं विकासनं दिलाय. यावेळेला लो फुल टॉस, कोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक डॉटही निघतोय, विकेटही निघते, आणि त्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट की स्ट्राईक मात्र विकासला मिळत नाही आहे. चेंडू आणि चंद्रकांतनं ज्याप्रमाणे हा चेंडू खेळून काढलाय, एक हेच हाच फॉर्म्युला ठेवायचा होता कार्तिकला देखील. मी म्हटलं होतं की आपण नवीन आहात, तिकडे सेट बॅट्समन आहे आणि नुसता सेटच नाही आहे तर मोठे फटके खेळून काढले, त्या धावसंख्येला त्यांना आकार दिलाय. आपण एका धावेसाठी जर प्रयत्न केला असता आणि त्याला जर स्ट्राईक दिली असती तर ती विकेट गमावली नसती, डॉट बॉल गेला नसता आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील खर्च झाला नसता. आता उरले 4 चेंडू, संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 77 धावा. यावेळेला मात्र सुंदर फटका, चेंडू निघून गेला डिफाइन लेग रिजन मध्ये, विकास स्टाईल, सीमा पहार चौकार. दावा लाजवाब फलंदाजी विकासच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं की मुस्तफा अख्तर आणि सूरज अपयशी झाल्यानंतर ही जबाबदारी कोणातरी उचलायची होती, ती जबाबदारी उचलली इम्राननं आणि त्यानंतर अतिशय त्या संपूर्ण खेळीवर सुवर्ण मोहर उमटवली ती. मात्र विकास यानं पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला गेलाय, मात्र फटका चुकलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, जजमेंट व्यवस्थित नाही आणि परिणामस्वरूपी यावेळेला ऑन फील्ड अंपायर जोपर्यंत आपल्याला सूचना देणार नाही या सेट्स फो हा आहे चौकार. होता यावेळेला
एक फाइटिंग टोटल आता हातामध्ये आलेली आहे ती पप्पू इलेवन दसई संघाच्या। यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता लेक्सच्या दिशेने दडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे त्यांना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या होईल 87 87 धावा। कमालीचं डेडिकेशनली एक डेडिकेटिव्ह इनिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच विकास याची शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडली नाहीये। 6व्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज संपूर्ण संघाची पडझड झालेली आहे। महत्त्वाचे अनुभवी फलंदाज डगआउटमध्ये विसावा घेत होते आणि या फलंदाजानं मध्ये येऊन अक्षरशः संघाला एक वेगळा कमालीचा चेहरा मोहरा बदलून टाकला। व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात म्हणजे एखाद्या वाळवंटात गेल्यानंतर तहानेनं घसा व्याकुळ व्हावा आणि समोर थंडगार पाण्यानं भरलेला माठ दिसावा त्यानंतर मनाला जी शांतता लाभते ना ती शांतता या क्षणाला विकासच्या खेळीनं पप्पू इलेवन दसई संघाला लाभली आहे। यावेळेला पुन्हा विकासच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर इट्स मॅसिव्ह 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 हिट षटकार। या षटकारानिशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 94 धावा आणि खऱ्या अर्थानं 14 चेंडू मध्ये 49 धावांची आक्रमक खेळी साकारली आहे ती म्हणजे विकास यानं। अर्धशतकापासून तो एका धाव्यानं दूर राहिला। कमालजी शेख यांच्याकडनं 101 रुपयांचा कॅश प्राईज आणि त्याचबरोबर कासमबाई यांच्याकडनं देखील 101 रुपयांचा कॅश प्राईज इथे विकाससाठी आलेला आहे। 1200 रुपयांचा कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालाय। लाजवाब फटकेबाजी सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन संघ अडचणीत सापडलेला असताना भरोशाच्या फलंदाजांनी नांगी टाकलेली असताना सूरज अख्तर आणि त्यानंतर मुसा कुठेतरी अपयशी ठरलेले असताना विकास नावाचं वादळ या मैदानात येतं काय? विकास नावाचं वादळ या मैदानात घोंगावतं। विकास नावाचं वादळ समोरच्या मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला अक्षरशः नेस्तनाबूत उद्ध्वस्त करून टाकतं आणि विकास नावाचं वादळ पहिल्या डावाच्या समाप्तीपर्यंत अक्षरशः अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतं। बॉल द्यायचा चेंडू ह्या इनिंगला होईल सुरुवात। क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत या सर्व कालावधी दरम्यान डीजे कैलास यांच्याकडनं ऐकूया। रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय। रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय। वळूयात या मॅचकडे। 42 चेंडूमध्ये 94 धावांपर्यंत मजल मारली गेली। 14 चेंडूंमध्ये 45 धावांची 14 चेंडू आणि 45 धावांची एक वेगवान आक्रमक तुफानी फलंदाजी आपण पाहिले ती म्हणजेच विकासच्या बॅटमधनं आणि त्याचा परिपाक 94 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे। 42 चेंडूमध्ये 95 धावांचं लक्ष उभं केलं गेलं ते म्हणजेच मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघासमोर। मॅचला सुरुवात करायची रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून विपक्ष ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय।
42 चेंडू आणि 95 धावांचा पाठलाग चालू असणार आहे. मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाकडून आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. बॅट्समन उमेश आणि बॅट्समन सुभाष, स्ट्राईकला असेल उमेश, नॉन स्ट्राईकला असेल सुभाष. आणि शहापूरचे एक्सप्रेस या नावानं टेनिस क्रिकेट विश्वाला ओळख निर्माण करून देणारे, ओळख प्राप्त असणारे पप्पू इलेव्हन देसाई या संघाकडून आपल्याला सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत दिसतील गोलंदाज अख्तर शेख. 42 चेंडू 95 धावा, स्ट्राईकला आहे बॅट्समन उमेश, नॉन स्ट्राईकला आहे बॅट्समन सुभाष. एक वेगळा संघर्ष या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल का, एक कडवा प्रतिकार करावा लागणार आहे मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. चांगली सुरुवात या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी केली होती बॉलिंग करताना. पहिला चेंडू तेज तर्रार गोलंदाजी, लो फुल टॉस, त्याला एक सुंदर लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि मकून मिळतील दोन धावा. दोन धावांनी संघाचं खातं उघडलं गेलंय. 95 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली आहे. गिरीजी मडके यांच्या शुभ हस्ते आपण यापुढच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. यावेळेला ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी संघ नाणेफेकीचा कौल इथे विजय झालेला आहे. प्रफुल्लजी, मागच्या डीपीएलची आठवण येते, खूप गाजवलेला संघ होता, ती डीपीएल खूप सुंदर तुमच्यासाठी गेलेली होती. यावेळेला त्या आठवणी घेऊन आपण पुन्हा जसे प्रीमियर लीगमध्ये इथे सहभागी झालेला, पहिली मॅच माझ्या मते आपण विजय संपादित करून दिभागात वाटचाल केलेली आहे. यावेळेला नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहात, काय निर्णय असेल? आमचा गोलंदाजीचा निर्णय असेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करायची, समोरच्या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करायचं, काय टार्गेट असेल की नंतर आपण इथपर्यंत रोखलं तर आमचे बॅट्समन तितका यशस्वीरित्या पाठलाग करू शकतात? कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज थोडे वीक वाटतात परंतु चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, जो आमचा वीकनेस आहे त्याला स्ट्रेंथ बनवण्याची गरज आहे. मी पुन्हा शेंद्रून संघ नाणेफेकीचा कौल आपण पराभूत झाला, बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. यावेळेला टार्गेट काय असेल? बिरवाडी संघ आहे, प्रदीप असेल, मनीष असेल आणि फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला त्यांच्यासमोर कितीचं टार्गेट ठेवणं खऱ्या अर्थानं आपल्याला गरजेचं आहे? आता सकाळी तर गणित चुकली. आता पाहू, आता क्रिकेट खेळू. आकड्यांचा खेळ थोडासा बाजूला ठेवला जाईल. इन ऍक्शन ऑन ग्राउंड नेमकं काय घडतंय, त्या सदृश परिस्थितीला सामोरं कसं जाईल हे दोन्ही संघाकडून सांगितलं जातं. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे तो म्हणजेच ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडे विपक्ष रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या दोन संघांदरम्यान. आमचे स्कोरर मित्र योगेश बांगर यावेळेला आमच्याकडं पूर्णतः योग्य असं स्कोरिंग करताना गुण लेखकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्याचबरोबर टेन क्रिकच्या माध्यमातून संदीप घायल पाटील आमच्यासोबत आहेत, त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार अभिषेकजी कामत, गणेशजी म्हात्रे, कुमारजी राठोड आणि बाबूजी राऊत
ही सर्व टीम टेन क्रिक ची या संपूर्ण स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणासाठी इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. अवेला लक्ष्याच्या दिशेने तटवलेला चेंडू 95 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातो आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, धावसंख्या होईल 7 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. टिचून गोलंदाजी तुम्हाला म्हणतात ना की जो आस्किंग रन रेट आहे त्याच्यापेक्षा जर कमी धावा खर्च करून समोरच्या संघाला तुम्ही सातत्यानं रन रेट वाढवत असाल. यावेळेला देखना फटका, एक सुंदर ऑफ ड्राय, चेंडू निघून गेलाय, एक सुंदर स्केअर ड्राय, चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार. या चार धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 1-1-11, एकावर एक 11 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल कार्तिक बांगर. एक मोठं नाव आहे या संघाकडनं, कमबॅक करण्याची क्षमता आहे. अडचणीच्या काळामध्ये देखील आपल्या ध्येयापासून विचलित न होता मला जिथं पोचायचं आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी अडचणीत किती काटे आले, किती संकट आले, तरी त्या संकटांना पार करून मी माझ्या मंजिलपर्यंत पोचू शकतो हे ठणकावून सांगण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना मित्रांनो, त्याला खऱ्या अर्थानं यशस्वी होता येतं. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला एक सुंदर इनस्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर चेंज ऑफ पेस देखील होता. चेंडू पडल्यानंतर स्लो झाला, पडल्यानंतर स्लो झालेला चेंडू काटा बदलतो, आतमध्ये येतो. बॅट्समन मात्र चेंडूकडे पाहतोय कधी माझ्याजवळ येतोय आणि त्याला कोणत्या पद्धतीनं खेळतोय. यावेळेला एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 1-12, एकावर 2-12 धावा. 95 धावांचं लक्ष आहे. मुसाला माहीत असेल या क्षणाला या धावा किती कमजोर वाटू शकतात आणि एक सुंदर फटका लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमापार चौकार. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1616, एकावर 6-16 धावा. एक सुंदर सुरुवात मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, बोट फिरवली गेली होती, चेंडू आतमध्ये आला आणि सुंदर लोफ्ट ड्राईव्ह, चेंडू निघून जाईल सीमा पार. वन्स अगेन कार्तिक बांगरच्या बॉलिंगचा घेतला जातोय समाचार चौकार. स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1-20 धाबा आणि विजयासाठी 36 चेंडू आणि अजूनही 75 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 75 धाबा, कुठेतरी रोख लावावा लागणार आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 10 सरासरी गाठण्यामध्ये यश आलं ते मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाच्या या फलंदाजांना. यावेळेस बॉलिंग मार्कवर सज्ज होईल पुन्हा एकदा शहापूर एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा तेज तर्रार वेगवान गोलंदाज अख्तर शेख. स्ट्राईकला असेल बॅट्समन अरुण आणि नॉन स्ट्राईकला उमेश. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा करतोय प्रयत्न. चेंडू होईल कलेक्ट, मग केला जाईल थ्रो आणि वन्स अगेन होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील, धावून पूर्ण 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावते. धावसंख्या होईल 2-22, 2-22 धावा. 95 धावांचं लक्ष आहे. मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाचं प्लॅनिंग काय झालं असेल, त्याच्या मनामध्ये काय चाललं असेल की आपल्याला विकास नावाच्या एका फलंदाजानं 45 धावांची आक्रमक खेळी केली गेली, त्याच्यामध्ये नामोहरम केलं गेलं, व्हाईट बॉलचा इशारा येईल, अतिरिक्त स्वरूपात एक धाव असेल आणि कुठेतरी मुसासारख्या फलंदाजाच्या विरोधात जी आपण रणनीती आखली होती, सुरेशसारख्या गोलंदाजाला पहिल्यांदा चेंडू हाताळायला दिला आणि त्यानं मुसाला फसवलं, मुसाला अक्षरशः आपल्या जाळ्यात पकडलं. त्यानंतर इम्रानला आपण 21 धावसंख्येवर रोखलं, अख्तरला नंतर स्वस्तात बाद केलं, सूरजसारखा हार्ड हिटर बॅट्समन आपण लवकर बाद केलेला होता. या सगळ्या गोष्टी आपण आठवत होतो, या सगळ्या गोष्टी आपण करत होतो.
या जी आपण प्लॅनिंग केली होती ज्यांच्या ज्यांच्या विरोधात त्यांच्या त्यांच्या विरोधातली प्लॅनिंग सक्सेस झालेली होती, यशस्वी झालेली होती, आणि असं असतानाही विकास नावाचं वादळ या मैदानावर घोंगावून जातं आणि त्या वादळाला आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर देता येत नाही आहे. 45 धावांची वादळी खेळी होते, 5 षटकार त्यामध्ये मारले जातात आणि त्या 5 षटकारांना अक्षरशः आदिवली संघाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि शेवटी फायटिंग टोटल स्कोर त्यांच्या समोर चेसिंगसाठी आला. मात्र त्याचा कुठलाही परिणाम यावेळेला होणार नाही. डिफाईन लेग रिजन मध्ये हा चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. षटकारानिशी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2727 दोनावर 7 27 धावा. विचार करावा लागेल की कुठे चुकलं जात आहे, कारण मनस्पोर्ट्स आदिवली संघ प्रत्येक चेंडू घेणे हवी होताना आपल्याला पाहायला मिळतो. अख्तर शेख सारख्या गोलंदाजाला षटकार घेणं म्हणजे त्याचा आत्मविश्वासावर प्रहार करण्यासारखं आहे, त्याच्या आत्मविश्वासावर खऱ्या अर्थानं हल्ला चढवण्यासारखा आहे. यावेळेला एक सुंदर फटका एका फटकट आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय नॉन स्टॉप बॅक टू बॅक. हा आहे दुसरा सलग चौका. मेल 3131 तीनावर 131 ताबा. 95 धावांचा पाठलाग चालू आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन अरुणच्या माध्यमातनं या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला सुंदर फ्लिक केलाय, लाजवाब फटका. क्षेत्ररक्षकाची तिथं होती चूक, कॅच होऊ शकली असती परंतु तुर्तास एक सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. या मेतील एकूण धावा 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 333 तीनावर 333 धावा. तरी विचार करतो या क्षणाला की आपण या षटकातला शेवटचा चेंडू अख्तर याचा काहीसा कानमंत्र देतायत स्वतः मुस्तफा स्वतः मुसा. या वेळेला अख्तर याला विलिंग स्पॉटवरचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 3333 तीनावर 333 धावा. 11 सरासरीनं धावसंख्येला आकार दिला गेलाय. 11 सरासरी राखून 95 धावांच्या पाठलागाच्या दिशेनं वाटचाल केली गेली आहे. ते मात्र मनस्पोर्ट्स आदिवली या संघानं. आता उरले 24 चेंडू. 24 चेंडूमध्ये विजयाकरता अजूनही आवश्यक असतील 62 धावा. 24 चेंडू आणि 62 धावा म्हणजे जवळपास 15.50 सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील जर या मॅचमध्ये विजय संपादित करायचा असेल, या स्पर्धेतला विजय संपादित करून या स्पर्धेमधलं आव्हान जर आपलं जिवंत ठेवायचं असेल, अजूनही कायम ठेवायचं असेल आणि टायटल विनिंगचं जे स्वप्न घेऊन आपण या लीगमध्ये सामील झालेलो आहोत त्या स्वप्नाला जर जागृत ठेवायचं असेल तर 15.5 सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागणार आहेत. हे षटक महागडं ठरवावं लागणार आहे. 20-22 धावांचं जर हे षटक गेलं तर मग सोने पे सुहागा. यावेळेला अखंड टप्प्याचा चेंडू होता, मुसा यांच्याकडून चूक होतीये आणि चूक कोणाच्या पत्त्यावर पडली जाईल, दोन्ही एंडकडनं हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही एंडकडनं वाचला गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला बोलत चंद्रकांतच्या माध्यमातनं पाहायला मिळते. चंद्रकांतच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये क्रमांक 6 कि 7 या दोनपैकी कुठल्यातरी क्रमांकाचं षटक त्यांनी टाकलेलं होतं. यावेळेला कर्णधाराकडनं लवकर कॉल दिला गेला चंद्रकांतला. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट्समनची रूपरेषा बघितली जाते, बॅट्समनचे मनसुबे ओळखण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यानंतर त्याला फॉलो केलं जात आहे. हात खोलण्याची कोणतीच संधी उपलब्ध करून द्यायची नाही आहे, कारण माहीत आहे जरी आस्किंग रन रेट जास्त असला तरी एखादी चुकी आणि एखादं मोठ्या धावसंख्येचं षटक जर आलं तर मग मात्र मनस्पोर्ट्स आदिवली संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आणि कमबॅकामध्ये कमबॅक केल्यानंतर पुनरागमन केल्यानंतर जो निर्माण होणारा संघर्ष असेल तो मग मात्र आणखी प्रतिकार करणारा असेल. त्यापेक्षा जे चाललंय ते सुंदर आहे आणि त्या सुंदर चालण्याला यावेळेला कोणत्या प्रकारचा रोख नाही, विरोध नाही. सुंदर बॉलिंग बॉल चंद्रकांतच्या माध्यमातनं आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्येला कुठेतरी खेळ बसली आहे, आक्रमकता आणावी लागेल जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल. आस्किंग रनरेट जर अबोव 15 जर असेल
तर मग मात्र तुम्हाला 15 वरच्या धावसंख्येला सिंगल डबल न काहीही होणार नाहीये मित्रांनो. तृतास्तरी यावेळेला पुन्हा गजाक्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकूण मेत्र या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र 36-36 तीनावर 6-36 धावा. मग सुजून तेच म्हणत होतं की सातत्य राखावं लागेल, परंतु प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील, तरच या मॅचमध्ये तुम्ही जिवंत आहात याची जाणीव आपल्या विरुद्ध संघाला करून द्याल. यावेळेला पुन्हा पुढेहून खेळण्याचा प्रयत्न होता, यशस्वी प्रयत्न झाला. लॉंग ऑफ लॉंग ऑन रिजनमध्ये स्वतः इम्रान तिथं मात्र आहेत तैनात आणि 1 धावेवर म्हणावं लागेल समाधान. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 37-37 तीनावर 7-37 धावा. प्रत्येक धाव जशी सिंगल येते तसं तसं मात्र सरासरी वाढली जाते आणि वाढणारी सरासरी यावेळेला डोकेदुखी ठरते, ती म्हणजेच मनस्फोट्स आदिवली संघाची. चेंडू सुरेख यावेळेला 4 षटकांच्या समाप्तीनंतर मनस्फोट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 37 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 58 धावा.
यशनगरला पुढचा चेंडू पर्यंत बॉलिंग मार्क वर सज्ज होईल विकास. अप्रतिम सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला गलीचा क्षेत्ररक्षक शहबाज याच्याकडनं. आणखी एक झटका बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करण्यात यश आलंय ते गोलंदाज विकास याला. आपल्याला पाहायला मिळते 40 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 13 चेंडू आणि 55 धावा. बॅटिंग मार्कवर सज्ज होईल ललित. ललितनं जर ललितच्या प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकासाठी 201 रुपयांचं पारितोषिक तुषार ठाकरे यांच्याकडनं आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी विकास याला. आज दिवस आहे विकास याचा. ती संधी गमावली जायते का मात्र विकासच्या बॅट मधनं खणखणीत प्रहार होता. ज्या फलंदाजानं बॅटिंग करताना 45 धावांची तुफानी खेळी केली त्याच फलंदाजानं बॉलिंग मध्ये या स्पर्धेतली पहिली वहिली हॅट्रिक देखील साधली गेली आहे. खेळीचं प्रदर्शन विकासच्या माध्यमातून आपण पाहिलं. बॅटिंग करताना 45 धावा बॉलिंग करताना हॅट्रिक साधली गेली आणि समोरच्या संघाचा अक्षरशः कंबरड मोडून काढलंय. डावातलं 6वं षटक सूरज विशे विकास यांच्याकडनं कमालभाई शेख यांच्याकडनं 100 रुपयांचं विकास यांच्यासाठी कमलभाई शेख यांच्याकडनं 100 रुपयांचा पारितोषिक. पहिला चेंडू कोलवट टप्प्याचा होता खोदून काढला गेला सूरज विशे यांच्या. या पहिल्या चेंडूवर गडी झालाय बाद आणि मिळते एक विकेट आणि ती कॅच देखील विकासनं घेतली. सूरज यांच्या प्रत्येक विकेटला 201 रुपयांचं पारितोषिक तुषारजी ठाकरे यांच्याकडनं होतं. 201 रुपयांचं कॅश प्राईज इथं लगेच मॅच संपल्या आपण मान्यवरांच्या शुभहस्ते वितरित करणार आहोत. आणि विराजी मनपेकर यांच्याकडनं देखील 201 रुपयांचं असे 400 रुपयांचं कॅश प्राईज सूरजसाठी इथे लागू झालंय. या षटकातला पुढचा चेंडू फिरकी पटू आहे लो फुल टॉस आहे आणि सुंदर फटका लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय सीमापार चौकार. या षटकातला पुढचा चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4-4-44 4-4-44 या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्क वर सज्ज होईल पुन्हा एकदा सूरज विशे. प्रतिम चेंडू मात्र लाईन मिस झाली गेले अतिरिक्त स्वरूपात. संघाची धावसंख्या पुढे जाऊन 67 धावसंख्या होईल 45 धावा आणि त्या विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 10 चेंडू आणि 50 धावा. हा चेंडू मध्ये 50 धावांची असणार आहे गरज. मगाशी सांगत होतो की क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं सर्व फलंदाजांसाठी खूप छान आणि सुंदर असे अशी पारितोषिकं इथं जाहीर केलेली आहेत लावली गेलेली आहेत. याचा सगळ्यांनी आस्वाद याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. जो मॅन ऑफ द सिरीज ठरणार आहे या स्पर्धेचा त्या मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला इमॅजिका वॉटर पार्कचे 6 पासेस मिळणार आहेत.
आणि जर त्याला हे नको असेल तर मग त्याला और म्हणून अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं महाबळेश्वर रिसॉर्टची ट्रीप फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर एका षटकात म्हणजे लगातार 6 षटकार जर कोणी मारले तर त्याला बडोद्याचं कपल पॅकेज देखील क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक जर कोणत्या फलंदाजानं साधली तर त्याला अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं ॲमेझॉन गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जर बाउंड्रीवरनं कोणी डायरेक्ट हिट करून रनआउट जर कोणाला केलं तर बाउंड्रीवरून थ्रो करणाऱ्या किंवा हिट करणाऱ्या त्या खेळाडूला मसल गेनर जार सन्माननीय अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर रिव्हर्स अटम्पमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार जर कोणी मारले म्हणजे 2 कंटिन्युअस रिव्हर्स 6 जर कोणी मारले तर त्यांना मात्र क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं रेबनचं सनग्लास इथे मिळणार आहे. त्याचबरोबर एका हातात बाउंड्रीवर जर कोणी कॅच पकडली तर त्याला देखील एका हातामध्ये कॅच पकडणाऱ्या खेळाडूला सन्माननीय अभिजीतजी कामत साहेब यांच्याकडनं ब्लूटूथ हेडफोन बहाल केले जाणार आहेत, दिले जाणार आहेत. विविध प्रकारचे आकर्षक पारितोषिकं क्रुगर कंपनीचे मॅनेजर या स्पर्धेकरता आणि विशेष करून खास मुसा यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं आणि म्हणून या स्पर्धेला मागच्या डिपेल ज्यावेळेस आपण पर्व पहिलं होतं त्या डिपेल पहिल्या पर्वामध्ये देखील विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून मिळत राहिलं आणि डिपेलचं हे दुसरं पर्व आहे. अशा अनेक मान्यवरांच्या विशेष सहकार्यामुळेच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लोकप्रिय होताना आपण बघत आहोत, लोकप्रियतेचं शिखर गाठताना आपण बघत आहोत. अप्रतिम क्रिकेट आत्तापर्यंत 6 षटकं संपलेली आहेत आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 5-2, 5-2 52 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 43 धावांची असणार आहे गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर कार्तिक बांगर. 6 चेंडू 43 धावा विजयापासून कोसो दूर गेलेला संघ आपला पाहायला मिळतोय मनोज स्पोर्ट्स आदिवली. तर एकीकडे आजच्या दिवसातला या स्पर्धेतला आणि या ग्रुपमधला आपला दुसरा विजय साजरा करण्याच्या तयारीमध्ये दिसतोय तो पप्पू 11 धसई संघ. मी वारंवार ही मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत एक गोष्ट मात्र प्रकर्षानं सांगत राहील की चूक कुठे झाली. मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाचे विचार करावा लागेल त्यांच्या संघ मालकाला, त्यांच्या संघ व्यवस्थापकांना आणि त्यांच्या संघातील खेळाडूंना देखील की पहिल्या इनिंगमध्ये मुसाला तुम्ही लवकर बाद केलं, सूरज विशेला लवकर धाडलं माघारी, इम्रान 21 धावसंख्या जरी केली असली तरी हावी होऊ शकला नाही तुमच्यावर आणि त्याचबरोबर अख्तरने जरी 2 षटकार मारले असतील तरी मग तुम्ही स्वस्तात त्यांना माघारी धाडलेलं होतं. एक नामी संधी तुमच्याकडे आली होती ज्यावेळेला विकासच्या बॅटमधनं 2 षटकार आले, तुम्हाला टीम मिटिंग करायची होती, अनुभवी गोलंदाजाला येऊन सांगायचं होतं की कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे, विकासला कुठं रोकायचं आहे, विकासला अडकवण्यासाठी तुम्हाला जाळं टाकायचं होतं. मात्र तुम्ही स्वस्त बसलात, तुम्ही निर्धास्त राहिलात की मुसा बाद झालाय, सूरज बाद झालाय, अख्तर बाद झालाय, आता ही मॅच आपल्या हातात आहे, सहजरित्या आपण ही खिशात घालू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पहिला डाव तुमच्या हातातून निसटवून टाकला. त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात 95 धावा होत्या. 7 षटकांची लेंदी मॅच असते. लीग स्टेजवरच्या मॅचेसमध्ये एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, 7 षटकांच्या मॅचेसमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला तुमची पार्टनरशिपच कीप करायची आहे. पहिली 2 षटकं जरी स्लॉग ओव्हर असतील, धावा नाही आल्यात तरी चालेल, तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा आहे, बॅटला बॉलला बॅटवर मिडल करण्याचा प्रयत्न करायचा आहे, फटके चाचपटून पाहायचेत, गोलंदाजीचा अंदाज घ्यायचे आहेत. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला जमतील त्यावेळेस क्रिकेटचा परिपाक तुम्हाला जमेल. मात्र तुम्ही जर 4-4, 3-3 षटकाच्या फॉर्मॅटप्रमाणे देखील लीग स्टेजच्या मॅचेस खेळायला बघाल तर मग मात्र तुमचा अंदाज, तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं जाईल. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, सक्सेसफुली अटेम्प्ट, मात्र अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान, कारण की तितकंच वेगवान क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. दिल्ली अब बहुत दूर है, विजय आणि विजयाची तुसुमात्र ही शक्यता उरलेली नाही आहे, ती म्हणजेच मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाची. आणि यानंतर कॉमेंटरी बॉक्समध्ये आणखी एक सुंदर गोड आवाज आपण काही क्षणांमध्ये ऐकणार आहात, तो म्हणजेच आमचे परम मित्र सहकारी व्हॉइस ऑफ दसई मिस्टर साजिद शेख. ते वाट बघतात, खुणावतायत मला, मी कधी येऊ, उत्सुकतेनं भरलेले असतात ते. आम्ही आधीच खून करून ठेवतो म्हणजे कसं नंतर. अख्तर शेख यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सगळं काही सांगते. खरं तर आजचा दिवस गाजवला गेलाय या पप्पू 11 धसई संघानं. या षटकातला पुढचा चेंडू आणि इनिंग संपली आहे. अगदी दिमाखात, अगदी शानदार पद्धतीनं विजय संपादित केलाय पप्पू 11 धसई या संघानं. मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ आपण शेक हँड करायचा आहे, हस्तालंदन करूनच बाहेर निरोप घ्यायचा आहे.
यापुढचा होणारा सामना असेल ओवी स्पोर्ट्स बिरबाडी विपक्ष इंद्रा स्पोर्ट्स माफ करा रुद्र स्पोर्ट्स शेंद्रुण संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल तो म्हणजेच 14 चेंडू मध्ये 45 धावांची वादळी खेळी साकारणारा आणि गोलंदाजी मध्ये 3 गडी बाद करत हॅट्रिक साधणारा